इकडे 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 तोंड कर, इकडे तोंड कर. आंघोळ केली का? गुंडे का नाही लावले का? ते आपलं शोपिश असतो. देखिये मेरे छाती के बाल, ये दाढी. नवरात नाही आता कापायचे नाहीत का? मग आता केवढा बोकडा वाढवायची सुट्ट्या? आंघोळ निघायचंय ना. शाळा किती दिवस झालं बुडवले? एकच दिवस. काल तुझ्या गुरुजीचा फोन आलता, अख्या वर्षाची 25% हजेरी लागली पोरीची. 10वीच्या काय 12वीच्या पेपरला बसून द्यायचं नाही असं काहीतरी सांगत होती मम्मी. म्हणजे असं शाळा बुडून काय करते? एकच दिवस बुडली. एक दिवस नाही, त्या दिवशी बुडली, आज बुडली. डायरेक्ट कॉलेजला जायचंय का? काय म्हणतात का गुरुजी? नाही का? अरे वा, म्हणजे ओशेल लावून ठेवलं का? हा सागर, तू आज तुमच्या क्वेश्चन काय? नाही नाही, तू कुठतरी जाणार म्हणलं की? आज पुण्याला. पुण्याला कशाला? गाडी गाडी घ्यायची सुट्टी. गाडी घेणं कितपत योग्य? लगेच मी तर सांगितलं. काय सांगितलं तो? काय सांगितलं? काय सांगितलं? तुमच्या पसंतीने घ्या गाडी वगैरे सांगितले वगैरे. बर, ती लोक जी तू कमेंट वाचून रडत बिडत होती असं तस, तुला बालिश बिलिश म्हणतात लोक जे काय? रडत नाही का ताई तू? सिटी मी एक दोनच कमेंट वाचत असतोय तुमच्या व्हिडिओच्या खाली. डेंजर कमेंट्स येतात कधी कधी, ऑफ करून ठेवत असतोय. जसं की आता ह्या व्हिडिओच्या खाली मी कमेंट ऑफ करून ठेवणार आहे. हा, आधी सांगून ठेवायलोय मी तुम्हाला. सांगायला कोणी कमेंट कडे जाण्याचा प्रयत्न करू नका, कारण ती सुट्टी धडा 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 रडती. मग ती मग मला बारामतीला यायला नको, मला शाळेत जायला नको, मला लगीन करायला नको, हे अशा गोष्टी होत्या. तर सुट्या तरी म्हणतच होते सासू पाय, तरी मला रडत असेल बरं का कमेंट वाचूनच. आता ताईने मला दम टाकून सांगितले कमेंट वाप कर रे त्यांच्या व्हिडिओच्या. काय म्हणणं आहे तुझं लोकांबद्दल? का अशा कमेंट करून राहिले? म्हण की तू, म्हण मी बालिश नाही, मी सुशिक्षित आहे, मी मॅच्युअर्ड आहे, पण बोल की या मामा मला व्हिडिओ मध्ये यावं लागत. म्हण की जास्त करून कमेंट तुझ्याकडे कशामुळे येतात पण? ताय तू आंघोळ केली ना ग? सगळा तेलकट चेहरा दिसतोय, मी झूम करून बघितला. आता गरम होतंय कुठं? गरम होतंय, पांघरून घेऊन कूलर लावून झोपलोय राहते मी. गरम होतं, गरम झाल्यावर कूलर घेऊ. हा, गरम होतंय वय. हा बरोबर, उघडा झोपलोय मी असं म्हणायचं होत मला. असं का? गरम झाल्यावर काय करतात? गरम झाल्यावर पाणी घेऊन झोपतात. हा, आणि एक ब्लँकेट घेऊन झोपतात. थंडी वाजल्या, थंडी वाजल्या. हा, दॅट्स मेन राईट पॉइंट. बर, गाडी घ्यायची म्हणतोय ह्यो नवीन सुट्या. गाडी नवीन घ्यायची म्हणतोय. शिव तर म्हणतोय सुट्टी तर रडती, माग लागली गाडी घ्या गाडी घ्या, म्हणून मी गाडी घ्यायला चाललोय. तू म्हणते नका घेऊ नका घेऊ. मग कधी घ्यायची नंतर? म्हणजे जसं बजेट वाढेल तसं तसं. कसलं बजेट? कशाच? गाडीचं बजेट वाढेल तेव्हा. 1.5 लाखाची गाडी 2 लाखावर गेलं कमी. डासळस तर डासळत नाही, वाढत वाढत वाढतच जात. या डासळस 3 लाखावर ते बजेट. बर, मी आता गाडी घेतली होती आपल्याला बरोबर, ती गाडी मी किती वापरतो, तुम्ही किती वापरता मला हे सांग जरा.
माझ्याकडे किती असते गाडी नसते कधीतरी गाडी तुम्हीच वापरत आहे तर बरोबर की नाही माझं नाव तुमचं गाव तुला गाडी कशाला लागणार आहे मग गाडी कशाला लागणार आहे तुला गावाकडे तू गावाकडे काय रोज हेल्पट रतीब लावलाय का ये जा करून महिन्यात न एकदा दोनदा जातो दोनदा तरी बरोबर का नाही दोनदा एखाद्या वेळेस ही नवीन न्यायची गाडी एखाद्या वेळेस जुनी न्यायची गाडी आणि हित तर तुझ्याकडे नवीच गाडी असते या हा मग नवी गाडीच काय खूळ काढले या मग कर 18व्या 13व्या महिना 12व्या 13व्या महिना दुष्काळात तू सांगत जा की सुटी संसाराचं नियोजन असं करतात का हा घे म्हणले की हा घ्या घ्या याजाने पैसे काढो हा सुट्या संसार तुम्हाला आता भारी वाटतंय जिथं नाही तिथं पैसे खर्च करायला म्हणजे गरज नसताना गाडी घेणं वगैरे होय कोण कशाला गरज नसताना पैसे होय तिला कशाला बांधणाला कार लगेच लगे म्हणेन हा जाता की फिरायला तुम्ही तिकडं गरज असते का माझी बांधायला लावून देत जा नको तुमच्या सुद्धा लागणार आहेत भांडणं मी हाय सोडवायला टेन्शन घेऊन नाही अग असंच असतं लग्न आधी मी नाही त्यातली आणि परत नाही नाही म्हणायचं बाय बाय काय ते काय मला मनी बिनी येत नाही तर भरती तुझा जी आर कधी सुटायचा भरतीचा इलेक्शनचं नाही विचारत तात्या तुला होतच नाही का भरती म्हणजे इलेक्शन पुढाऱ्यांना प्रोटेक्शन लागत नाही का आता सध्या भरती झाली का नाही आता त्या पोरांची ट्रेनिंग वगैरे होते सगळ्यांची त्यांना वर्षभर मग तिथून पुढे त्यांची जेव्हा विचारलं तेव्हा तो भरती बद्दल निगेटिव्ह सांगत असतो जी आर सुट नाही बातमी लीक झाली पेपर फुटलं पोस्टपोंड झालं एक तर 6 वर्षात भरती निघली तसंच असत 2 वर्षात 3 वर्षात जे आता किती वर्षाने आता एक दोन लेकर झाल्यावर एक दोन लेकर हात खाली आल्यावरती भरतीला निघायच परत म्हणायचं जाऊ दे आता पोरांसाठी करतो रे चेष्ट नाही सुट्या इट इज नॉट जोक इट इज अ रिअलिटी ऑफ लाईफ हा जा उशीर होते पुण्याला चाललाय ना जा त्यासाठीच तू थांबलाय रा तुला 5-7ची गाडी होती तरी म्हणलं 8:30 वाजला तर तू इथं कस काय अजून ते म्हणले मला आणि ऐक पसंत पडली तर गाडी घे अन्यथा घेऊ नको थोडा दिवस थांब आणि मग नवीच घे सेकंडच्या नादी लागू नको मामाला सांग औ दवाखान्यात जायचे जा मामा संग जायचे दिवस नाही काय टेन्शन जाता येतो पण जावा सुखाने संसार करा जावा म्हणलं कॉलेज आज माहेरच आहे तुझं जा आंघोळ बिंगोळ करायची मला काय काय म्हणली आव काय म्हणली चला बाय बाय धन्यवाद हॅपी जर्नी एवढ्या अग माझ बुबुल अग माझ जिंकुल यो उठावला वय ह्याला तोंडाला काय झाले काय लागले काय लागले ह्याने आंघोळ केली का हे तोंडाला काय लागले अय बघू इकडा रक्त नाही रक्त आहे की गही हेच पाहिले का त्याने पायाला बी चोळ दिली शुपत ह्याचा बेंड आले की ग खा अजून चॉकलेटी खा तोंडाला रक्त लागले काय रात्री आपटलं बिपटलं काय आंघोळ केली का पण नव्हतं काय आले दुखतय म्हणते ते रात्री बघू 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 दगो हात वट खाली कर ना जा दोन याचा दोन याचा जा ह्याचा बँड आहे ना बँडाचा कार्यक्रम करावा लागला ह्याच्या
शाळेच्या आपण ठेवली आता 9 वाजले शाळा ही तर असती का जा लवकर हे कर काय नाही सांग काय नाही सांगत आहे संसार गोष्ट सांगतो काय नाही हा ए कृष्णा ती तोंड धुणे जा लवकर आंघोळ केली का कोणी आणला का देव देवच करून टाकता पोरांचा पार कपाळाला नाकाला गंध लावतो चांगला गंध लावला तर तिने असं केलं लावतच कशाला गंध तुम्ही ते पोरगी लागत आहे म्हणून गंध लावायला गंध लावतच कशाला पोरं लागत असणार कोणाला जाऊ जसं सांगू सांग डोक व्हायचं माझं